माध्यमातून जळगावातल्या तमाम जनतेला विनंती आहे की हे खडसे नावाचं गारुड संपवण्याची ही वेळ मा आली आहे त्या दूध संघाच्या माध्यमातून अशा गरीब लोकांना दोन दोन लाखात लुटण्यापासून नोकर भरतीच्या क्लिप्स माझ्याकडे आहेत त्यापासून ते सर्व पुरावे एकनाथ खडसेंनी मंगेश चव्हाणांचं आव्हान स्वीकारावं कधी समोर येतात कागदपत्र सगळे पत्रकार तुम्हाला काय आणायचं ते आणा तुम्हाला ज्यांना आणायचं आणा जर तुम्ही एक एक आरोप तुम्हाला मी तुमच्या डोळ्यासमोर दाखवतो कागद दाखवतो याच्यामध्ये ही रिमांड यादी आहे रिमांड यादीत त्यात स्पष्ट हा गुन्हा कसा घडला त्याच्या तरतुदी आहे मनोज लिमयेचा हा जबाब आहे की आपण त्या जबाबात स्पष्ट नमूद केला आहे की बा हे अपार कसा झाला आहे एक कोटी पंधरा लाख रुपयाचा अपार झाला आहे आणि तुम्ही म्हणता की चोरी झाली तुम्हाला आत्ता कसं लक्षात आलं की तो अपार प्रशासक मंडळाच्या तयार झाला एवढे दिवस तुम्ही का बोलला नाही पहिले म्हटले की तो अपार आहे अपाराची तक्रार दिली नंतर म्हटले की ती चोरी आहे आता चोरी तर तुम्ही केलीच नाही ती ह्या प्रशासक मंडळाने केली ह्या सर्व लोकांना दिशाभूल करण्याचा हा खडसेंचा प्रयत्न आहे खडसेंचा आता हा शेवटचा थळतळात आहे दिवा विजताना जो फडफडतो त्या पद्धतीने एकनाथराव खडसेंचं हे फडफडणं पड़ आहे आणि जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे दूध उत्पादक सभासद संस्था सुज्ञ आहेत योग्य काय अयोग्य काय त्यांना कळतं आहे या माध्यमातून एकनाथराव खडसेंना याची पूर्ण जाणीव आहे जर हे प्रशासक मंडळ कार्यात यांनी बत्तीस दिवसात सर्वसामान्य शेतकऱ्यांना एवढा न्याय द्यायची भूमिका घेतली आणि हे जर संचालक मंडळ निवडून आलं तर आपली खैर होणार नाही शेतकरी सभासद यांना डोक्यावर घेतील आणि आपल्याला चक्की पिसिंग करत जेलमध्ये जावं लागेल म्हणून एकनाथ खडसेंनी कालची पत्रकार परिषद घेतली हे माझं कालच्या पत्रकार परिषदेला उत्तर हे उत्तर माझं अर्ध आहे एकनाथ खडसेंना मी जो आव्हान आहे समोर या कागद मी घेऊन येतो तुमचे सर्व आरोप तुम्ही म्हणता दोनशे कोटी कुठून कमवले आहो मी हजार कोटी कमवेल कष्ट करणे काम करणे उद्योग करणे व्यवसाय करणे तो गुन्हा आहे का मी कष्टातून उभा राहिलेला कार्यकर्ता आहे कोणाचा एक रुपया खाल्ला नाही असा एक माणूस एकनाथ खडसे ज्या दिवशी आणतील की मंगेश चव्हाणांनी कोणाचा एक रुपया खाल्लाय कोणा ठेकेदाराला आहे कोणा ठेकेदाराकडनं दलाली खाल्लीय त्या दिवशी एकनाथराव खडसेंची मी जाहीर माफी मागायला तयार आहे तुम्ही कोणाला फसवताय जनतेला तुम्ही आता दोन दिवस एकनाथराव खडसेंना माहिती आहे दूध संघातला पराभव डोळ्यासमोर दिसतोय त्यांचा पराभव हे दूध संघातले सर्व दूध संस्था करतील हा त्यांना आता आळ्या अंदाज आल्याने त्यांनी पुन्हा अजून हा संचनासाठी आरोप केला एकशे छप्पन तीन खाली कोर्टात काय गेले तुम्ही किती इथे था अॅड करा जनता तुम्हाला नाकारणार मुक्ताईनगरमधून मी तर निवडून येणार परंतु हे पूर्ण संचालक मंडळ निवडून येणार आणि खडसे एकीकडे सांगतात की हे एवढे मंत्री कामाला लागले तुम्ही बारा खात्याचे मंत्री असताना तुमचा मोहत्या दूध संघात आवरला नाही अहो आव तुम्ही काय बोलता तुमच्या लोक जे आहेत ते माझे मंत्री नाहीत का ते दुर्दैवाने निवडून आले नाहीत ते आमदार झाले नाहीत हा दोष काय आमचा आहे का आणि ते सांगतात की इतके मंत्री फिरतात अहो तुम्ही बारा खात्याचे मंत्री होते तुमच्या बायकोला दुधातलं काय समजतो हो आणि तुम्ही सांगतात तुम्ही त्यांना चेअरमन केलं जिल्हा बँकेतल्या सहकारातलं तुमच्या पोरीला काय समजतं तुम्ही त्यांना तिथे जिल्हा बँकेत बोलवलं बसवलं एवढे तज्ज्ञ लोक असताना खडसे साहेब ही परिवारवादी शाही आता ही संपणार आणि माझी लढाई एकनाथराव खडसे या नावासोबत नसून त्या वृत्तीसोबत आहेत या खडसेंचे कारनामे एवढे अवघड आहेत यांनी माझ्यासारख्या एका बहुजन समाजाला तरुणाला संपवण्यासाठी कुठे कुठे अर्ज केलेत दिल्लीपासून तर मुंबईपासून चार चार वकील बसवलेत बी एच आरच्या प्रकरणात गोवण्यासाठी काय काय नाही केलं त्या वकिलांना काय काय सुपाऱ्या दिल्यात माझ्याकडे कागदोपत्री पुरावे आहे आणि मी पूर्ण तुमच्या मागावर आहे खडसे साहेब तुमचा हिशोब वाजा चुकता करेल आणि व्याज पण असं जोडेल की तुम्हाला पण ते लक्षात राहील का की तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना संपवतायत मी संपणारा नाही मी पुन्हा उठेल पुन्हा पळेल तुमच्यासारख्या चुकीच्या वृत्ती मी थांबवेल आणि हे करत असताना मी माझी नैतिकता सोडून कधीही करणार नाही कारण की मी एका हरिभक्त परायण परिवारात माझ्या सुसंस्कृत वडिलांनी मला शिकवलं आहे की आयुष्यात करत असताना चुकीच्या गोष्टी करायच्या नाही परंतु तुकारामा महाराजांचा एक अभंग आहे हानू नाथाळ्यांच्या काठी म्हणतात त्या पद्धतीने जे नाथाळ लोक आहे त्यांच्या काठी हा डोक्यात काठीच आणली पाहिजे काठी करतायत यात तुम्हाला काय साध्य करायचं आहे साहे? खडसे साहेब तुम्ही आजवर ज्या ज्या लोकांना अडकवलं ते थांबलेत थांबणाऱ्यांमधला मंगेश चव्हाण नाही आयुष्यपणाला लावेल पण एकनाथराव खडसे तुम्ही ज्या पद्धतीने वागतायत त्या पद्धतीने उत्तर द्यायची घमेंट माझ्यात आहे कारण की माझ्यात नैतिकता आहे तुमच्यासारखी नैतिकता सोडून काम मंगेश चव्हाणने कधी आयुष्यात केले नाही त्याचाच एक नमुना माझ्याकडे पुन्हा तुम्हाला सांगतो समोर या कागद आणतो पुरावे आणतो कुठलीच गोष्ट मी पुरा पुराव्याची पुरा सारखी तुमच्यासारखी अर्धवट बोलत नाही तुम्ही ज्या जगदीश बडेला पुढे करून जी कोर्टात याचिका दाखल केली असं आहे की कोर्टात उद्या काही निर्णय होऊ शकतो एकशे छप्पन्न तीन खाली उद्या तुम्ही बलात्कार केला अशी जर कोणी फिर्याद दिली तर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की फिर्याद दाखल करावी परंतु तिच्या तपासात जे काय निष्पन्न होईल ते खरं आहे आणि मी दिलेल्या पोलीस प्रशासनाच्या काही मागच्या तुपाच्या फिर्यादीत तपासात निष्पन्न आढळून आलं सतरा ते अठरा अठरा जबाब घेतल्यानंतर अटक सत्र चालू झालं आहे आणि अटकेचं सत्र एकनाथ खडसेंच्या दाराशी आता येऊन थांबलं आहे म्हणून त्यांचा हा तांडव चालला आहे तुम्ही सांगताना मी काही केलं नाही हे बघा तुमची ही काळा इतिहास या गरीब माणसाला आयुष्यातून तुम्ही उठवलं हे गोपीनाथ बाळासाहेब पाटील औरंगाबादला राहतात यांच्याकडून जगदीश लहूबडेने तीस ऑगस्ट दहा सप्टेंबर दोन हजार अठरा आणि सव्वीस नोव्हेंबरला दोन लाख रुपये एजन्सी देण्यासाठी ऑनलाईन ट्रान्स्फर केले शिवाजी नागरी सहकारी बँकेचं हे ओरिजिनल पासबुक हे मूळ व्यक्ती या माणसाकडून दोन लाख रुपये घेतले एक ना अनेक नोकर भरतीत कोणाचे पैसे घेतलेत माझ्याकडे रेकॉर्डिंग व्हिडिओ आहेत तुमच्या दाराशी एकनाथ खडसे ऐकून घ्या तुमच्या दाराशी माणसं उभे करतो असले फालतू आरोप करणाऱ्यांमधलं मी नाही तुमच्या दाराशी माणसं घेऊन येतो मला जर चॅलेंज स्वीकारा इलेक्शन बाजूला राहू द्या दोन दिवस तुम्हाला त्याच्या आत जर मी चुकीचा आरोप केला तर माफी मागेल नाही तर तुम्ही जनतेची माफी मागावी कसले आरोप करता तुम्ही कोणावर आरोप करता तुम्ही प्रशासक मंडळ मी असेल विकास सात्या पाटील असतील आमचे कांडेलकरजी असतील मुक्तानगरचे चंदुभाऊ असतील आम्ही यांनी अपार केला अरे तुम्हाला थोडीफार जनाकडे मजा वाटू द्या बत्तीस दिवसात त्या काळात जनतेने त्या संस्थांना विचारावं एस पण फॅट जर व्यवस्थित लागलं ला, असेल तर बत्तीस दिवसात लागलं ला। अरे मंगेश चव्हाण अशा फालतूगिरीने मोठा झालेला कार्यकर्ता नाही आहे कष्टातून स्वहिमतीने मेहनतीतून अविरत मेहनत घेऊन मोठा झालेला कार्यकर्ता आहे तुमच्या सारख्या तोड्या पाण्या केलेल्या नाहीत तोड्या पाण्या तुम्ही कोणाच्या केल्या आहेत कशा केल्या आहेत हे माननीय शरदराव पवार साहेबांनी सुद्धा जाहीरपणे सांगितलेलं आहे अहो तुम्ही पोलीस प्रशासनात तुमच्यामुळे अधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत सदरे प्रकरण याला अजून सुद्धा जवळ आम्ही पाहिलेलं आहे तुम्ही काय सांगता नैतिक त्याच्या गोष्टी खडसे जरा सांभाळा तुमचं वय झालंय आम्हाला बोलायला थोड्या मर्यादा येतात पण खबरदार खडसे साहेब यापुढे जर तुम्ही एक बोट दाखवलं कोणाकडे तर चार बोट तुमच्याकडे आहेत तुमचा काळा कुट्ट इतिहास या समोर आणावा लागतील अनेक लोकांना तुम्ही संपवलं आहे अनेक बहुजन समाजातल्या नेत्यांना तुम्ही थांबवलेलं आहे मेरिट असताना तुमच्या घरात तुमच्या घरात मेरिट नसताना तुम्ही उमेदवारा देतात आणि मेरिट असताना देखील तुम्ही उमेदवार नाकारतात बी एस आवांसारखा तीन टम असलेला आमदार तुम्ही संपवला तुम्ही देवकर आप्पांसारखा एका नेतृत्वाला मराठा समाज नेतृत्व संपवलं तुम्ही सतीश अण्णांना त्रास दिला किती लोकांना त्रास द्याल अरे परमेश्वराला साक्ष ठेवा याचा हिशोब कुठे द्याल तुम्ही हा माणूस गरीब माणूस आज एवढ्या थंडी तिथे आलेला आहे याच्याकडून तो जगदीश बडे तुम्ही जो पुढे करताना तुमचा चेला त्याने दोन लाख रुपये घेतले आहेत त्याचा हा पुरावा सांगा काका तुमच्या कशासाठी दोन लाख रुपये घेतले या दोन माननीय एकनाथराव खडसे साहेब स्वतःला जिल्ह्याचे राज्याचे जे नेते समजतात त्यांनी काल एक जावई शोध काढून पत्रकारांसमोर एक पत्रकार परिषदेत सांगितलं की जो अपहार झाला आहे तो अपहार किंवा चोरी ही त्यांच्या काळात झालीच नाही तर ती चोरी ही प्रशासक मंगेश चव्हाण व त्यांचे सर्व सहकारी यांच्या काळात झाली आहे आणि तेज याला जबाबदार आहे आणि जर यांना दूध संघ ताब्यात दिला बत्तीस दिवसात यांनी एवढी चोरी केली तर पुढे काय होऊ शकतं असा एक सवाल सनसनाटी तयार करून प्रतिमा मलिन करण्याच्या दृष्टिकोनातून इलेक्शनच्या दोन दिवस अगोदर या आरोपातून दूध उत्पादक संस्थांच्या ठरावांमध्ये मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्नातून त्यांनी हे वक्तव्य केलं हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल